तू माझा या पुणे शहरात ना तू गेला, त्यानं अभ्यास भरपूर केला, अभ्यास भरपूर केला, सर्व महाराष्ट्र राजान सत्कार केला, महाराष्ट्र राजात सत्कार केला, मला मोठाच आनंद झाला, खूप खूपच आनंद झाला, खूप खूपच आनंद झाला। नमस्कार, सध्या आपण मान तालुक्यातील दिडवागवाडी या गावामध्ये आहोत। या गावातील अमोल घुटुगडे हा युवक अतिशय कठीण कठीण आणि गरीब कुटुंबातून परिश्रमातून PSI झालेला आहे। असं म्हणायचं आहे की म्हणजे आनंद खूप आहे आणि माझ्या आनंदापेक्षा माझे कुटुंबीय असतील, माझे मित्रमंडळ, माझे नातेवाईक, ग्रामस्थ असतील, या सर्वांना म्हणजे भरपूर आनंद झाला। गेले 3-4 दिवस मी पाहतोय विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, सत्कार झाले बऱ्याच ठिकाणी, त्यामुळे आनंद वाटतोय। आपल्यासोबत तुम्ही हा चेहरा पाहिला असेल, RJ केराबाई सरगर या त्यांच्या आज्या आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत। अमोलजी, खरं तर आता आपला समाज हा भटकंती करणारा, मेंढर राखणारा, त्यामधून तुम्ही आलाय, कसं वाटतंय? म्हणजे तुम्ही कसं होता पाहिला आणि आता अधिकारी झालाय, काय तुम्ही मागे वळून बघताना कसं काय विचार करता? नाही सर, कसा विषय आहे, एक आपला समाजमध्ये भटक्या विमुक्त जातीमध्ये येतोय, आपला सर्वांचा मेंढपाळाचा वगैरे व्यवसाय होता, परंतु आता समाजामध्ये बरीच परिस्थिती बदलत आहे, मुलं शिक्षित होत आहेत आपल्यातले, आणि मला असं म्हणायचं आहे की कोणीही अशिक्षित राहू नये। विषय काय, आता परिस्थिती निकालानंतर खूप वेगळी असते, निकालाच्या अगोदर परिस्थिती एकदम वेगळी असते, परंतु परिस्थिती कोणाला अडवत नाही हे माझ्या अनुभवाने सांगतो। कारण आमची बी एक सामान्य नाजूकच परिस्थिती होती, शेती आहे थोडी, वडिलांचा व्यवसाय, छोट्या खाणी शेळी पालनाचा व्यवसाय जो आपल्या गावाकडे असतो जोडधंदा शेतीला म्हणून, परंतु असं काय नाही की तुम्ही सामान्य कुटुंबातून आलाय, गरीब परिस्थिती आहे म्हणून काय करू शकत नाही। मला एक म्हणायचं आहे की तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता। आता जास्त का आपण चर्चा करणार आहे, तुमच्या बऱ्याच मुलाखती झाल्यात, आता जे तुमच्यासारखे तरुण आहेत तुमच्याकडे बघून तुमच्यासारखं होण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना काय सांगाल? मला प्रथम तर हे सांगायचं आहे, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल, जे क्षेत्र निवडलं असाल, त्यामध्ये तुम्ही प्रामाणिकपणे काम करा। कारण मला काय म्हणायचं, आपण जर आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये काम केलं तर तुम्ही एक चांगल्या प्रकारचं काम करू शकता। समजा मला आता माझं वैयक्तिक उदाहरण, तर मला एक सोशल म्हणजे लोकांमध्ये मिळून मिसळून राहायला आवडतं, म्हणजे मला प्रायव्हेट जॉब मध्ये 4 भिंतीच्या जॉब मध्ये मला कसं आहे की मला त्यात आवड नाही, त्यामुळे मी तिथं चांगलं काम करू शकत नाही। आज मला हे क्षेत्र आवडतंय, पब्लिकची सर्व्हिस आवडते, तर मी यामध्ये माझं 100% देऊन काम करू शकतो। मला हे म्हणायचं आहे तरुणांनी फक्त एवढं लक्षात ठेवा की स्वतःकडे कॉन्फिडन्स पाहिजे, मेहनत पाहिजे, मेहनतीला पर्याय नाही। आनंदच पोटात मायना नाही, पोटात दुखूच तर आनंद झाला, म्हणजे किती आनंद झाला त्याला आनंदाला फारच नाही। आता गेल्या 2-3 दिवसात तुम्हाला फोन येत आहेत बाकी पाहुणे रावणी किंवा सत्कार तुम्ही बघितला असतील, काय वाटतंय? गुलाल वगैरे सगळं, गुलाल वगैरे सगळं चांगलं वाटतंय। इथं आल्या आल्या इथं आमचाही मुलगा नव्हता, ती त्याच्या मालकीला नाही गेला होता, इथं एकाकडं महिला एकाकडं पुरुष होतं, असं इथं सगळी फुलाचं स्वागत केलं आणि गाड्या तिकडे उभा करायला लावले। म्हणलं मांडवात मामा जर नसला तर मामाला येण्यासाठी, नवरीच्या मामाला, नवरदेवाच्या मामाला येण्यासाठी किती वाट बघते ती। तर आता त्याचा मामा म्हणलं सारखा पुढच्या तोंडाला आहे, त्याला सारखं प्रोत्साहन दिलेला, ती गेलाय तिकडे, तर त्याला येऊ सर म्हणलं तिथे गाड्या उभा करायच्या, तिथे एक कासरा म्हणे म्हणून देवे, तिथे गाड्या उभा केल्या आणि मग परत वर हे आली, तर बोलून यशने घेतलं, घेतलं का फुलाचा वर्षाव केला, फुलाचा भेटा भेटीचा आम्हाला आमच्या डोळ्यानं पाणी थांबवायचं म्हणजे पाणी डोळ्यातून थांबू नये असा एवढा मोठा आनंद झाला। आणि इथं परत सगळे भेटा भेटी सगळं झाल्यावर जेवण केली आणि परत मसवडला गेलो, मसवडात मिरवणूक काढली, मोटर कॅनच्या पुढं दोन मित्र माझ्या काही ओळखीचे नव्हते, मी आपण ओळख करून घेतली, त्या मित्राने एक गुलालाच ठेका आणलं होतं, मी म्हणलं असं वाटणे उजळत नेतेली टाकतील टाकत, त्याने दोघांचं इकडून उचलून डोक्यावर ओतलं, ती एक ठेकच ओतलं डोक्यावर आणि परत मग हार घातलं, मग तिथनं सिद्धनाथापासून मिरवणूक झाली, सिद्धनाथापासून अलीकडे येऊन मोटर कॅन्डापाशी येऊन इकडं दिडवाग वाढत आली,
दीड वगवाडीत बी म्हणजे गावातली माणसं दे वाट बघत होती. दीड वगवाडीत मिरवणूक काढून आमच्या मंदिरात सगळ्या महिलांचा तिथं बी लय गर्दी झाली. कुणाला वावळाय भेट नाही, काय कराय भेट नाही, काय सुचं नाही. आणि पुण्या देऊड मध्ये आलो. देऊड मध्ये आता करता पारंपरिक गीत गाता. आता आपला ना तो अधिकारी झालाय, काय यांच्यासाठी चार शब्द म्हणते की म्हणाय ना तो माझा या पुणे शहरात ना तो गेला त्यानं अभ्यास भरपूर केला. अभ्यास भरपूर केला सर्व महाराष्ट्र राजान सत्कार केला. महाराष्ट्र राजात सत्कार केला मला मोठाच आनंद झाला. खूप खूपच आनंद झाला. खूप खूपच आनंद झाला. धन्यवाद. तसं बघायला गेलं तर अमोल पहिल्यापासूनच टॅलेंट हुशार विद्यार्थी होता. तर त्याचे टॅलेंटची मला प्रचिती कळते. अरे तो एक किस्सा मी सांगतो. तर मी मसोडो कॉलेजला असताना म्हणजे घरी आल्यावर आता अभ्यास करत आपला बसलो आणि अभ्यास करता करता माझा डोळा कधी लागला मला काय कळलं नाही. तर ती माझं साईड पुस्तक होतं हे खेळत खेळत कुठून तर आला. आला का त्या पुस्तकाच्या कव्हर वर्तमानपत्राचा कव्हर होता हा ना. आणि वाचत बसलाय म्हणजे सगळं क्लिअर वाचते. ती पहिलीला पण नव्हता त्यावेळेस. आणि मी म्हणते मी एकटाच वाचत बसले. इथं वाचत करून बसले उठून बघतोय तर हे वाचत बसलाय. मला एवढं आश्चर्य वाटलं म्हटलं अजून पहिलीला बी नाही आणि एवढं क्लिअर खडकस काय वाचते. मग त्यावेळेस मला क्लिक झालं की 100% बाह्य अधिकारी होणार 100%. त्यावेळेस मला प्रचिती आली आणि ती माझं भविष्य आज खरं ठरलं. आणि ती आणि भविष्य आणि आता सुद्धा तो लेखी परीक्षा झाल्यावर सुद्धा म्हणतात मामा माझा एक नंबर येणार आहे. आणि ते त्यानं करून दाखवलं आणि ह्या आनंदासारखा आनंदच मला आज ताकद कधी झाला नाही. एवढा मोठा आनंद झाला आणि डोळ्यातून असलो तर मनानच येत होत. काय असलो आणण्याची गरज होत बसलेला. एवढा आनंद झाला होता. काय सांगाल की आजचं शिक्षण घेत असताना किंवा परिस्थिती आपली बिकट होती मग काय कशा अडचणी आली. परिस्थिती नाजूकच होती आमची सगळ्या तोटल गोठुड्यांची. आणि अमोल हुशार होता हे मला माहिती होत. आणि ते शाळेत जायचा सायकल वगैरे जायचा कधी चालत जायचा. पण माझी एक जिद्द होती की आपल्या घरात कोणतरी अधिकारी व्हावा मोठं. आणि ते आज हे अमोल मला करून दावलं. मी त्याला फोन करायचो अरे अमोल आपल्याला जमीन क्षेत्र कमी आहे, बागायत कमी आहे आणि आपल्याला अधिकारी होणं गरजेचं आहे. पण त्याने एक शब्द दिला मला धनाभाऊ म्हणला मी अधिकारी एक नंबर मोठा अधिकारी होणार आहे. आणि ज्यावेळेस मला सोमा माझा मामा आहे सोमा तळाडी मामा आहेत माझं ते त्यांनी मला फोन केला आपलं अमोल आधी राज्यात एक नंबर आपला पहिला अमोलचा आलाय. तेव्हा मला एवढा आनंद झाला ना लय आनंद झाला मला. आणि नंतर मग परत मी ह्याला फोन लावला अमोलला फोन लावला. मग नंतर तो म्हणला मी एक नंबर आलाय म्हणला दानाभाऊ मला दानाभाऊ म्हणतात मला सगळे मोठा आहे सगळ्यात. मग दोन दिवसा नंतर परत मी त्याला फलटणला गेलो आणायला. त्याला फलटण मी खांद्यावर घातला. फलटण आल्याल्या नंतर फलटण मग मला एवढा आनंद आवडला नाही. आला म्हणलं आपल्या घरात एक नंबर अधिकारी मोठा झाला म्हणलं. ग्रामपंचायतीचे आणि सर्वांचे आभार मानतो मी. सरपंच मॅडम असतील सदस्य असतील सर्व यांनी माझा सत्कार आयोजित केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. सर्व ग्रामस्थ आले सत्कार समारंभ हजर राहिले त्याबद्दल आभार. मला एकदम म्हणजे खूप आनंद होतोय आणि कारण विशेष म्हणजे हे माझं जन्मगाव माझं हक्काचं गाव आहे. आणि एक विशेष गोष्ट घडली आज की मी जे बोललो होतो की झाडं लावली पाहिजे झाडं जोपासली पाहिजे तर मला सरपंच मॅडमने आज एक झाड भेट दिलं आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणार आहोत. गावातले अधिकारी घडवण्यासाठी हो सर या गावामध्ये अधिकारी घडवण्यासाठी भविष्यात प्रयत्न राहणारच आहे. गावामध्ये अभ्यासिका असेल वगैरे सरपंचांच्या मदतीने वगैरे बऱ्याच गोष्टी करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.